नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्या ठिकाणी आपण ह्या वेळी विषय बघत आहोत अंक गणित, आणि त्याच्यामध्ये आपला चॅप्टर सुरू होता गुणोत्तर व प्रमाण। ठीक आहे, चला पुढचे गणित त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करणं सुरू करूया। लक्ष द्या प्रत्येकानं कसं राहील बघा। ह्याच्यात पाहत असताना पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेऊया। हां, एक्झाम्पल काय म्हणत आहे, प्रश्न बत्तीसशे चाळीसला पाचास तीन गुणोत्तरात विभागा, म्हणजे पाचास तीन या गुणोत्तरात त्याला काय करा सांगा, विभाजित करा असं ते म्हणत आहे। ठीक आहे, मग इथे पहिल्यांदा काय करा, बत्तीसशे चाळीस या दोघांची बेरीज करा, पाच आणि तीन आठ, ह्याचा एक भाग काढून घ्या। आठ एक आठ, आठ चौक बत्तीस, भाग पूर्ण गेला म्हणून शून्य घ्या, आठा पंचेचाळीस, चारशे पाच असा एक भाग आलेला आहे। मग इथे बघा काय करा, चारशे पाच गुणीला पाच करा, बरोबर पाच पाच पंचवीसशे शून्य, पाच पाच पंचवीसशे पाच करूया, हच्चे गेले दोन, पाच शून्य शून्य इथे दोन, आणि पाच चौक वीस किती आले सांगा, दोन हजार पंचवीस। पुन्हा चारशे पाच गुणीला तीन करा बघा। मग ह्या ठिकाणी कसं होईल, तीना पाची पंधराशी पाच, हातचा गेला एक, तीन शून्य शून्य इथे एक, आणि इथे काय म्हणू, तीन चौक काय म्हणून सांगा, बारा। म्हणजे इथे किती येत आहे सर, तर पा लक्षात घ्या, बाराशे पंधरा, म्हणजे चार त्रिक बारा, पाच त्रिक पंधरा। तर आता याला जर समजा डिवाईड करतो म्हटलं तर हे लक्षात घ्या, वीस पंचवीसास किती होईल, बारा पंधरा, हे असं आपल्या या ठिकाणी कोण राहील सांगा, उत्तर राहील, वीस पंचवीसास बारा पंधरा। नेक्स्ट बघा प्रश्न, आपण या ठिकाणी नंतरचा बघूया, नंतरचा प्रश्न कसा येईल ते पहा, ह्याच टाईपचा काय म्हणून सांगा प्रश्न राहील। हा तर पहा, त्याच्यात दोनशे चाळीसला, दोनशे चाळीसला दोन आस तीन गुणोत्तरात विभागा। मग ह्या ठिकाणी दोनशे चाळीस भागीला पाच करा, बरोबर पाच एक पाच, पाच चौक वीस, उरले चार, त्याच्यावर शून्य, पाच अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आलेले, अठ्ठेचाळीस गुणीला दोन करा बघा, अठ्ठेचाळीसची दुप्पट किती होईल सांगा, शहाण्णव, आणि त्याच्यानंतर तुम्ही अठ्ठेचाळीस गुणीला तीन करा बघा, तीन आठ चोवीसशे चार, हच्चे दोन, हे तीन चौक बारा आणि तेरा, एकशे किती म्हणून सांगा, चौतीस। ठीक आहे, तर इथे आपलं उत्तर कसं होईल, शहाण्णवास किती सांगा, एकशे चौतीस, हे तुमचं काय म्हणून आन्सर राहील। तर अशा प्रकारे गुणोत्तरात विभाजित केल्या जाईल, हे इथे लक्षात ठेवा। ठीक आहे, नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपण प्रश्न प्रकार बदलून घेऊया, आणि प्रश्न प्रकार बदलून पुढचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी बघणं सुरू करूया। पहा त्याच्यामध्ये खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर तीना सात आहे, तीना सात आहे व टेबलाची किंमत चारशे एकेचाळीस रुपये असेल, तर
खुर्चीची किंमत किती? बघा, तर इथे असं करूया, हे बघा, खुर्ची म्हणजे के, टेबल म्हणजे टी, यांच्या किमतीचे गुणोत्तर बघा 3-7 आहे, आणि किंमत कुणा दिली आहे सांगा, हा 1-4 टेबलाची किंमत, मग बरोबर इथे बघा खुर्चीची किंमत एक्स आणि टेबलाची किंमत किती सर 441, तिरपा गुणाकार करून टाका 3×441 बरोबर x×7, 7 भागाकारात घ्या, 3×441/7 करा बरोबर x करा, 7×1=7, 7×42 उरले 2 त्याच्यावर 1, 7×3=21, 3×63 9 आणि 7×3=18 189=x, तर 189 हे आपलं उत्तर पाहिजे, लक्षात घ्या 189 कोणाची किंमत सांगा खुर्चीची किंमत राहिलं असे या ठिकाणी आपण आन्सर करू शकतो, हे इथे लक्षात ठेवा, ठीक आहे। चला पुढचं बघूया, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 2/5 आहे, बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 2/5 आहे, मला लक्षात घ्या, जर टेबलाची किंमत 540 रुपये असेल, टेबलाची किंमत 540 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती, असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे। तर बघा या ठिकाणी खुर्ची व टेबल यांच्या, हे बघा खुर्ची 2 टेबल 5 बरोबर, हे बघा खुर्चीची किंमत आपल्याला काढायची आहे, लक्ष द्या खुर्चीची किंमत या ठिकाणी आपण काढूया खुर्चीची किंमत, आणि टेबलाची किती दिली आहे सांगा 540, ठीक आहे, ही टेबलाची किंमत आहे, तिरपा गुणाकार करा 2×540 बरोबर खुर्ची गुणिला 5 भागाकारात घ्या 2×540/5 बरोबर खुर्ची 5×5=50 उरला 4 त्याच्यावर 0 5×48 108×2 म्हणजे 108 दुप्पट करा 108×2 बरोबर 216 रुपयाची कोण होईल सांगा खुर्ची होईल 216 रुपयाची या ठिकाणी खुर्ची राहील, ठीक आहे। चला पुढचं एक्झाम्पल बघूया, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5/7 आहे, किमतीचे गुणोत्तर किती आहे तर ह्या ठिकाणी काय म्हणून सांगा 5/7 आहे, व टेबलाची किंमत 560 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती, बघा खुर्ची टेबल 5/7 बरोबर टेबलाची किंमत किती रे, बघा इथे काय म्हणून सांगा खुर्ची टेबलाची किंमत किती आहे सांगा 560, परत तिरपा गुणाकार 5×560 बरोबर खुर्ची गुणिला 7 भागाकारात घ्या 5×560/7 बरोबर कोण सांगा खुर्ची 7×7 7×8=56 हे 8×5=40 म्हणजे 400 बरोबर कोण सांगा खुर्ची 400 रुपयाची कोण सांगा खुर्ची राहिलं असं आपण उत्तर या ठिकाणी देऊ शकतो। पुढे बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3/5 आहे, किती आहे सर 3/5 आहे व टेबलाची किंमत 700 रुपये आहे, व टेबलाची किंमत 700 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती, हा आता बघा खुर्ची टेबल 3/5 बरोबर खुर्चीची काढूया, टेबल कितीचा 700चा, हे 3×700 बरोबर खुर्ची गुणिला 5 भागाकारात घ्या 3×700/5 बरोबर खुर्ची 5×5=14×75 इथे 0 14×42=42 त्याच्यावर 0 420 रुपयाची कोण राहील सांगा खुर्ची, तर हे असं आपला हा एक प्रकार राहील, ह्या पद्धतीनं आपल्याला आला पाहिजे, लक्षात घ्या। नेक्स्ट बघा नंतरचा प्रकार पाहूया,
प्रश्न बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर पाचास तीन आहे, जर प्रत्येक संख्येत नऊ मिळवले, तीन मिळवले करा, तीन प्रत्येक संख्येत तीन मिळवले तर नवीन गुणोत्तर चौदास नऊ मिळते, तर लहान लहान संख्या कोणती? बघा या ठिकाणी कसं राहील, तर त्यांचं जे प्रमाण आहे त्याला आपण इथं पहिल्यांदा एक्स मानून घेऊ, त्यांचं जे प्रमाण आहे त्याला आपण काय सांगा, एक्स मानू, आणि मग एक्सची व्हॅल्यू कशी काढायची ते बघा. एक्स बरोबर मिळवलेली संख्या आणि इकडे दुसऱ्या गुणोत्तरातील फरक, हे मी तुम्हाला तिथं शिकवलं होतं, लक्षात घ्या, वैमारीमध्ये. आणि खाली गुणोत्तराच्या तिरप्या गुणाकारातील फरक. तर हे बघा, पहिलं गुणोत्तर किती आता पाचास तीन, हे बघा इकडे सोडवून देतो सर्वच्या सर्व, एक्सची व्हॅल्यू हा. तर हे पहा, पहिलं गुणोत्तर किती आहे सांगा पाचास तीन, दुसरं आहे काय सांगा चौदास नऊ. इथे एक्सची व्हॅल्यू काढताना मिळवलेली संख्या किती सांगा तीन, इथे गुणीला दुसऱ्या गुणोत्तरात फरक चौदा आणि नऊ मध्ये फरक कितीचा, पाचचा, नुला पाच तिरप्या गुणाकारातील फरक, पाच नऊ पंचेचाळीस, चौदा त्रिकम बेचाळीस, ठीक आहे, पंचेचाळीस आणि बेचाळीसमध्ये फरक तीनचा, इथे तीन 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 कट झाले, उरली एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे पाच. तर आता बघा, पहिली संख्या बघा पाच गुणीला पाच बरोबर पंचवीस, आणि दुसरी तीन गुणीला पाच बरोबर पंधरा, ही मोठी आणि ही संख्या कोणती सर लहान संख्या, असं तुमचं उत्तर राहील. इथे विचारली होती लहान संख्या कोणती, त्याचं आन्सर राहील कोणतं सांगा तुमचं, पंधरा, असं तुमचं उत्तर पाहिजे. बघा एक्झाम्पल बदलून घेऊया आणि उत्तर काढूया. दोन संख्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे म्हणते, बघा दोन संख्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे, जर प्रत्येक संख्येत पाच मिळवले तर नवीन गुणोत्तर तीनास पाच मिळते, तर त्या संख्या कोणत्या किंवा लहान संख्या कोणती? बघा पहिलं किती आहे सांगा दोनास तीन आहे, दुसरं तीनास पाच आहे, एक्सची व्हॅल्यू काढताना एक्स बरोबर मिळवायची संख्या ती किती सांगा पाच गुणीला दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, तीन आणि पाचमध्ये फरक कितीचा आहे दोनचा, गुणोत्तराच्या तिरप्या गुणाकारातला फरक बेपंचे दहा, तीन त्रिक नऊ, दहा आणि नऊमध्ये कितीचा फरक आहे एकचा, एकचा, पाच दोन्ही दहा, म्हणजे एक्स बरोबर किती झाले सर दहा. तर हे बघा दोन संख्यांचे गुणोत्तर हे अशा प्रकारचं आहे, दोन गुणीला दहा म्हणजे वीस, इथे तीन गुणीला दहा बरोबर किती सांगा तीस. लहान संख्या विचारली आपल्याला, लहान संख्या कोण राहील सांगा वीस राहील, असं आपल्याला क्लिअर करता येईल. सूत्र तुम्हाला मी वैवारी काढताना दिलेलं आहे,
हे इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नंतरचा एक्झाम्पल घेऊया. पहा त्याच्यात काय म्हणत आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3 5 आहे. जर प्रत्येक संख्येत 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर 3 7 मिळते. तर लहान संख्या कोणती? लहान मोठ्या दोन्ही काढूया. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा 3 5 आहे, नंतर 3 7 आहे. एक्स बरोबर किती मिळवायचे आहे? 3. दुसऱ्या गुणोत्तरातला फरक 3 7 मधला फरक किती रे? 4. 3 7 21, 3 5 15, 15 21 मध्ये फरक कितीचा? 6. हे 3 7 21, 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 2 1 2, 2 4, एक्स बरोबर फक्त 2 निघला. तर हे बघा, हे 3 5, 3 × 2 6, 5 × 2 10. तर ही झाली कोणती संख्या लहान, ही कोणती झाली सांगा मोठी. तर 10 मोठी संख्या राहील आणि 6 कोणती सांगा लहान संख्या राहील, असे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नंतरचा प्रकार, नंतरचं एक्झाम्पल बघूया. नंतरचा प्रकार, नंतरचं एक्झाम्पल. हा पहा, याच्यामध्ये 7 10 12 18 या संख्येतून कोणती संख्या वजा करावी? या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील. या संख्या प्रमाणात येतील. तर बघा या ठिकाणी कोणती संख्या वजा करावी, म्हणजे वजा कोणती करावी ते काढावं लागणार आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी वजा करायची संख्या बरोबर मधल्या संख्यांचा गुणाकार वजा अंतिम संख्यांचा गुणाकार. हा छेद मधल्या संख्यांची बेरीज, मधल्या संख्यांची बेरीज वजा अंतिम संख्यांची बेरीज. आता ह्या होय कोण सांगा? मधल्या संख्या आणि बाकीच्या अंतिम संख्या. मधल्या संख्यांचा गुणाकार 10 × 12 वजा अंतिम संख्यांचा गुणाकार 7 × 18 छेद मधल्या संख्यांची बेरीज म्हणजे 10 + 12 वजा अंतिम संख्यांची बेरीज 7 + 18 बरोबर 12 10 किती रे? 120 वजा 18 7 बघा 18 किती वेळा? 7 वेळा. म्हणजे 126 होईल. तर 126 छेद 12 10 किती सांगा? 22 वजा 18 7 किती सांगा? 25. असं कॅल्क्युलेशन झालं. पुढे बघा, 126 मधून 120 गेले -6 छेद 25 मधून 22 गेले
मायनस तीन, अंशवच्छेदामध्ये मायनस मायनस असेल तर कट होऊन जातात, हे तीन एक तीन आणि तीन दोन्हे सहा, उत्तर होईल दोन वजा करावे। बघा या ठिकाणी तुमचा आंसर काय होईल, तर असं उत्तर मिळेल तुम्हाला की दोन वजा करावे। किती वजा करावे, तर दोन वजा करावे, हे तुमचा आंसर होईल। नेक्स्ट बघा नंतरचं एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी। दहा तेरा पंधरा एकवीस या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील। मधल्या संख्यांचा गुणाकार, तेरा गुणिला पंधरा वजा दहा गुणिला एकवीस छेद मधल्या संख्यांची बेरीज, तेरा प्लस पंधरा वजा दहा प्लस एकवीस, दहा प्लस एकवीस बरोबर। हे बघा तेरा गुणिला पंधरा, पंधरा त्रिक पंचेचाळीसशी पाच हच्चे चार, पंधरा एक पंधरा चार एकोणवीस, एकशे पंच्याण्णव, हा एकशे पंच्याण्णव वजा हे एकवीस दहा आहे दोनशे दहा छेद पंधरा आणि तेरा किती सांगा अठ्ठावीस, एकवीस आणि दहा एकतीस, दोनशे दहामधून एकशे पंच्याण्णव गेले, कोण उरले सांगा मायनस पंधरा, एकतीसमधून अठ्ठावीस गेले मायनस तीन, मायनस मायनस कट होईल तीन एक तीन, तीन पाची पंधरा, तर उत्तर काय येईल या ठिकाणी पाच वजा करावे असं तुमचं ह्या गणितात उत्तर येईल, पाच वजा करावे असं तुमचं ह्या गणितात उत्तर येईल। नेक्स्ट बघा नंतरचा एक्झाम्पल बघूया। त्याच्यामध्ये पाच आठ दहा सोळा या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे संख्या प्रमाणात येईल। हे बघा मधल्या संख्यांचा गुणाकार मायनस अंतिम संख्यांचा गुणाकार छेद मधल्या पदांची बेरीज मायनस अंतिम पदांची बेरीज, तर एकदम इझिली बघा आठ गुणिला दहा मायनस पाच गुणिला सोळा छेद मधल्या संख्यांची बेरीज आठ प्लस दहा वजा अंतिम संख्यांची बेरीज पाच प्लस सोळा बरोबर, आठ दहा किती रे ऐंशी वजा सोळा पंचे किती ऐंशी छेद दहा आठ किती सांगा अठरा, सोळा पाच किती सांगा एकवीस, ऐंशीमधून ऐंशी गेले शून्य, एकवीसमधून अठरा गेले मायनस तीन, अंशात शून्य म्हणजे वजा करायची काहीच गरज नाही आहे, उत्तर काय सांगा शून्य वजा करावे, काहीच वजा करायची आवश्यकता नाही आहे। त्याचा अर्थ असा होतो की या संख्या जशा आहे तशाच कशा आहे सांगा प्रमाणात आहे असा त्याचा अर्थ होतो। मग बघा हे बघा प्रमाणात आहे पाचची दुप्पट दहा, दहाची दुप्पट काय आठची दुप्पट सोळा। तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपण थांबूया, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।